नमस्कार, महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेण्याआधी एक नजर हेडलाइन्सवर। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेली विकासाची कामं महाविकास आघाडीनं बंद केली होती, ती कामं आमच्या ट्रिपल इंजिन सरकारनं पूर्ण केली। मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत विरोधकांना टोला। विरोधी पक्षनेता आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून विधानसभेत खडाजंगी। सुधीर मुनगंटीवार, नाना पटोलेंमध्ये प्रश्नांची सरबत्ती। आमदार रोहित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। कर्जत जामखेड मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। भाजपा आमदार राहुल कुल यांना मोठा दिलासा, तथाकथित साखर कारखाना घोटाळ्या प्रकरणी राज्य सरकारकडून क्लीन चीट। मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील ब्लॉकची वेळ वाढवली, दुरुस्तीच्या कामाला आणखी वेळ लागणार असल्यानं ब्लॉकच्या वेळेत वाढ। मुसळधार पावसामुळे चंद्रपुरात पूरस्थिती, अनेक घरं पाण्याखाली, रस्त्यांना तळ्याचं स्वरूप, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरातील देववाडीतील वारणा नदीला पूर, पूरस्थितीमुळे झाडावर अडकलेल्या व्यक्तीची सुटका करण्यात आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश। आणि पुण्यामध्ये पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी स्वराज्य संघटनेचं आंदोलन, खड्ड्यात रांगोळी घालून फुलं वाहत होडी टाकून केला निषेध। आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या